पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील शेतकऱ्यांना चक्क रब्बीच्या हंगामात कपाशीच्या पिकाची लागवड करून मोठं धाडस केलंय. एकीकडे फरदडचे उत्पादन घेऊ नका असा सल्ला दिला जात असल्यानं दुसरीकडे मात्र या शेतकऱ्यांनी आता रब्बीतच नवीन कापूस लागवड करून मोठे धाडस केले. हे विशेष आहे, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी, पाहूयात. मी नवीन प्रयोग केला आहे, रब्बी हंगामात कपाशीची लागवड केली आहे, ती जैविक पद्धतीत केली आहे. 4 वर्षापासून एकही मटेरियलचा दाणा दिला नाही आणि जीवामृतवर ही कपाशी मी नवीन प्रयोग करत आहे. ती आता चांगल्या पद्धतीत दिसते आहे. हो, तर आता पुढे भगवंताच्या हातात आहे काय करणे. मी तर करत आहे जैविक पद्धतीमध्ये. आता फूल फुगडी एकदम जोरात आहे, कुठलाही रोगाचा प्रकार नाही आहे. आज पानगाळी कपाशीपेक्षा जास्त कैऱ्या व पुड्या दिसत आहे. तर याच्या पुढे आता काय होते ते पाहू. गळण वगैरे नाही, गळण वगैरे काहीच नाही, व्यवस्थित आहे. आणि मी 4 वर्षापासून करतो आहे.